नमस्कार भाऊंनो, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊचे चॅनल एडिटिंग वर। भाऊंनो, आजचे ट्युटोरियल कोणत्याही एडिटिंग टॉपिकवर नसणार आहे, कारण आज मी तुम्हाला एका ऑनलाईन अर्निंग ॲपबद्दल माहिती देणार आहे। तर भाऊंनो, ज्यांना ऑनलाईन अर्निंग करण्याची इच्छा आहे त्यांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे लाईव्ह अर्निंग करून दाखवलेली, त्याचबरोबर लाईव्ह विड्रॉसुद्धा करून दाखवलेलं आहे आणि माझे पेमेंट प्रूफसुद्धा दाखवलेले आहे। ट्युटोरियल स्टार्ट करण्याआधी माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर चला भाऊंनो, कोणताही टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तर भाऊंनो, ज्या ॲपसंबंधी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्या ॲपचं नाव आहे मिलियन गेम। तुम्हाला नाव दिसत असेल भाऊंनो, हे जर ॲप तुम्हाला यूज करायचं असेल तर सर्वात पहिले डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल, त्यावर क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। इथे तुम्हाला आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे। एकदम सिम्पल प्रोसेस आहे भाऊंनो। सर्वात पहिले तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर एक चांगला पासवर्ड तुम्हाला ह्या ॲपसाठी सेट करायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही वरती एंटर केला तोच खाली रिएंटर करायचा आहे। चौथं जे ऑप्शन आहे त्यात तुम्हाला कोणताही चेंज करायचं नाही आहे। आणि भाऊनो, जो लास्टवाला ऑप्शन आहे व्हेरिफिकेशन कोडचा, तिथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतं आहे ग्रीन कलरमध्ये OTP म्हणून, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही OTP वर क्लिक कराल, जो मोबाईल नंबर तुम्ही वरती एंटर केला आहे त्यावर एक कोड येईल, तो व्हेरिफिकेशन कोड इथे टाकून तुम्हाला रजिस्टरचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। भाऊनो, इथे मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे, सिम्पल लॉग इन नावर क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट कराल तुम्हाला पण सेम प्रोसेस करायची, लॉग इन नावच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। आणि भाऊनो, हे ॲप डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटून जातं डाउनलोड ॲप म्हणून, त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर सिंपल तुम्हाला लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे। भाऊनो, माझा अकाउंट ऑलरेडी ॲपमध्ये आहे, मी सिंपल आता लॉग इन करून तुम्हाला पुढची प्रोसेस सांगून देतो। भाऊनो, तुम्ही बघू शकता मी ॲपमध्ये लॉग इन झालेलो आहे। जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे। वरती टॉप राईट कॉर्नरला तुमच्या वॉलेटमध्ये जेवढी अमाऊंट असणार आहे, जेवढे रुपये असणार आहे तेवढे दिसणार आहे। तुम्ही बघू शकता आत्ता माझ्या अकाउंटमध्ये 3207 रुपये एवढी अमाऊंट आहे। त्यानंतर भाऊनो, सर्वात पहिले जेव्हा तुम्ही ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून लॉग इन व्हाल, तुमच्यासमोर मीमध्ये गेल्यानंतर बॅलन्समध्ये 30 रुपये शो होणार आहे। म्हणजेच भाऊनो, ॲपद्वारे तुम्हाला 30 रुपयाचा जॉईनिंग बोनस देण्यात येईल, ज्याचा उपयोग करून तुम्ही ह्या ॲपमध्ये अर्निंग करू शकता। भाऊनो, मी सर्वात पहिले तुम्हाला सांगून देतो, हे ॲप बेसिकली फुटबॉल गेमवर डिपेंड आहे। म्हणजे भाऊनो, जे फुटबॉलचे मॅचेस होत असतात त्यात आपल्याला बेटिंग करायची असते। आणि भाऊनो, आपण लावलेली बेटिंग जर इथे बरोबर आली, आपला स्कोर बरोबर आला, तर जेवढी अमाऊंट इथे आपण बेट लावली असेल, इन्व्हेस्ट केली असेल, त्याचा काही पर्सेंट प्रॉफिट इथे आपल्याला होत असतो। भाऊनो, जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, हरण्याचे चान्सेस खूप कमी आहे, कारण इथे आपण अँटी करेक्ट स्कोर चूज करणार आहे। भाऊनो, तुम्हाला बेटिंग कशी करायची हे तर मी पुढे सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला ह्या ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे मी तुम्हाला सांगून देतो। कारण भाऊनो, जेवढ्या कमी अमाऊंटची बेट तुम्ही इथे लावाल तेवढा कमी प्रॉफिट इथे तुम्हाला येणार आहे, पण जेवढी जास्त अमाऊंट इथे तुम्ही बेट कराल, इन्व्हेस्ट कराल, तेवढा जास्त प्रॉफिट इथे तुमचा होण्याचा चान्सेस आहे। भाऊनो, मी सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये इन्व्हेस्ट करून दाखवणार आहे। जर तुम्हाला ह्या ॲपमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे मी तुम्हाला आता सांगून येतो। आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे 3207 रुपये, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला विड्रॉ करून दाखवणार आहे। पण भाऊनो, त्याआधी मी ह्या ॲपमध्ये 200 रुपये डिपॉझिट करणार आहे आणि त्या 200 रुपयाची तुम्हाला इथे बेट लावून दाखवणार आहे। भाऊनो, डिपॉझिट करण्यासाठी मीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, डिपॉझिटचं इथे तुम्हाला ऑप्शन भेटतं त्यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल मिनिमम 200 रुपये इथे तुमची रिचार्ज अमाऊंट असणार आहे। भाऊनो, म्हणजेच मिनिमम तुम्हाला 200 रुपये इथे इन्व्हेस्ट करावं लागणार आहे। डिपॉझिट करण्यासाठी पेवेचा जो बॉक्स आहे त्यात तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात, मिलियन गेम HH आणि मिलियन गेम 7। जो पहिला ऑप्शन आहे मिलियन गेम HH, त्यावरच तुम्हाला टिक राहू द्यायचं आहे आणि सिंपल जेवढी अमाऊंट इथे तुम्हाला डिपॉझिट करायची त्या अमाऊंटवर क्लिक करून तुम्ही ती अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता। मी 200 करतोय, सिंपल आता रिचार्जवर क्लिक करतो। त्यानंतर भाऊनो, रिचार्जवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येणार आहे, यात आता आपल्याला अमाऊंट इन्व्हेस्ट करायची। भाऊनो, इथे लिहिलेलं आहे प्लीज एंटर युअर पेमेंट UPI केअरफुली, बिकॉज इफ इट डज नॉट मॅच युअर ॲक्च्युअल पेमेंट UPI इट विल नॉट क्रेडिट टू द अकाउंट। तर भाऊनो, मी सिंपल ओके वर क्लिक करतो। याचा अर्थ भाऊनो, मी तुम्हाला सिंपल सांगून देतो, ह्या ॲपमध्ये UPI ID चा यूज करून तुम्हाला आपले पेमेंट करायचे। भाऊनो, UPI ID तुमच्याकडे असेल तो UPI ID इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मी आता माझा UPI ID इथे एंटर करतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला पुढे सांगून देतो। तर भाऊनो, इथे मी माझं पेटीएम अकाउंटचा UPI ID एंटर केलेला आहे। मी सिंपल आता नेक्स्टवर क्लिक करतो, त्यानंतर असं नोटिफिकेशन तुमच्यासमोर येणार आहे। सिंपल ओकेवर क्लिक करायचं, त्यानंतर भाऊनो हे थोडं लोड होईल, त्यानंतर परत ओकेवर क्लिक करायचं आहे। आणि भाऊनो, आता तुमच्यासमोर असं इंटरफेस येणार आहे। इथे भाऊनो, तुम्हाला यांच्याकडून एक UPI ID दिला जाईल ज्यावर तुम्हाला आपले पेमेंट करायचे। तुम्ही बघू शकता मला UPI ID दिलेला आहे,
त्याच्या शेजारी कॉपीचे ऑप्शन आहे. मी सिंपल कॉपीवर क्लिक करतो, आता पेटीएम ओपन करून घेतो आणि पेटीएम वर जाऊन यांचे पेमेंट करून देतो. तर चला भाऊनो, मी आता पेटीएम ओपन करतो आणि या यूपीआय आय डी वर आपले पेमेंट करून देतो. आता भाऊनो तुम्ही बघू शकता मी पेटीएम ओपन केलेलं आहे. सिंपल पेच्या ऑप्शनवर क्लिक करतो, त्यानंतर जो आय डी आपण कॉपी केला होता त्याला इथे पेस्ट करतो, प्रोसिडवर क्लिक करतो. त्यानंतर भाऊनो आपण 200 रुपये डिपॉझिट करणार आहे, त्यामुळे ती अमाऊंट इथे एंटर करतो, पेच्या ऑप्शनवर क्लिक करतो. आता मी माझा पिन इथे एंटर करतो, त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला पुढे सांगून देतो. आता भाऊनो तुम्ही बघू शकता इथं आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे, डिपॉझिट सक्सेसफुल झालेलं आहे. मी आता तुम्हाला ॲपमध्ये जाऊन ती अमाऊंट ॲड झाली की नाही हे दाखवून देतो. आता भाऊनो तुम्ही बघू शकता ॲपमध्ये आल्यानंतर तो बॅलन्स इथं आपला ॲड झालेला आहे. रेकॉर्ड्सवर जाऊन तुम्हाला दाखवून देतो, 200 रुपयाचा डिपॉझिट आपण केला होता तो इथे सक्सेस झालेला आहे. मीवर गेल्यानंतर तिथेसुद्धा तुम्हाला ते दिसून जाईल. भाऊनो आता मी तुम्हाला बेसिकली सांगून देतो ह्या ॲपमध्ये तुम्हाला वर्किंग कसं करायचं आहे. इथे तुम्हाला काही मॅचेस दिसणार आहे, टुडे, टुमारो आणि ऑलवर क्लिक केल्यानंतर ज्या फुटबॉलच्या मॅचेस आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. मी पहिल्या मॅचवर क्लिक करतो आणि भाऊनो ह्या मॅचवर आपल्याला एक बेट लावायची, म्हणजे भाऊनो कोणत्या टीमचे किती गोल असतील त्यावर ही अर्निंग आपली बेसिकली डिपेंड. इथे तुम्ही शकता आयटम प्रॉफिट आणि क्वांटिटी असे तुम्हाला 3 ऑप्शन भेटतात. आयटम म्हणजे भाऊनो आपण जपान वर्सेस साऊथ कोरिया ही मॅच सिलेक्ट केलेली, त्या मॅचचा जो एंडिंग रिझल्ट असणार आहे म्हणजे जे गोल असणार आहे त्यानुसार इथे तुम्हाला ते ऑप्शन भेटून जातील. आणि भाऊनो इथं तुम्हाला बेटिंग कशी लावायची हे मी तुम्हाला सांगून देतो. अँटी करेक्ट स्कोर इथं त्यांनी लिहिलेले आहे, तुम्ही बघू शकता. अँटी करेक्ट म्हणजे भाऊनो इथं आपल्याला करेक्ट स्कोर चूज करायचा नाही आहे, अँटी करेक्ट स्कोर इथं आपल्याला चूज करायचा आहे. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगून देतो, आपण जर पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलं 1:0 म्हणजे जपानचा एक गोल आणि साऊथ कोरियाचा एक गोल, आणि भाऊनो मॅचचा एंडिंग रिझल्ट जर आपण लावलेल्या बेटिंगनुसार आला तर इथे आपला लॉस होणार आहे. आपण अँटी करेक्ट स्कोर चूज केला आहे त्याच्यामुळे इथे आपला लॉस होणार आहे. आणि जर भाऊनो तुम्ही 1:0 सिलेक्ट केला असेल आणि तुमचं जर 2:1 आला, 2:1 आला, 3:1 आला, आपण सिलेक्ट केल्या व्यतिरिक्त कोणताही स्कोर आला तर इथं आपण विनिंग होणार आहे. विनिंग प्रॉफिट तुम्ही बघू शकता, जर तुम्ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलं 1:0 तर तुम्ही बघू शकता 11.40% इथं आपल्याला प्रॉफिट होणार आहे. म्हणजे जेवढी अमाऊंट इथे आपण बेट लावणार आहे, इन्व्हेस्ट करणार आहे, त्याच्या 11.40% इथे आपल्याला प्रॉफिट जनरेट होणार आहे. आता बेटिंग कशी लावायची हे मी तुम्हाला सांगून देतो. बेटिंगचं ऑप्शन भेटतं, बेटवर क्लिक करायचं आणि भाऊनो मिनिमम 1 रुपीज इथं तुम्ही बेट लावू शकता. हँडलिंग फी यांची 2 रुपीज आहे, म्हणजे भाऊनो 2 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागणार आहे. आता भाऊनो मी 100ची बेटिंग लावणार आहे, त्यामुळे 100 रुपये इथे ॲड करून घेतो. आता तुम्ही बघू शकता 100 रुपयेच ही अमाऊंट मी इथे एंटर केली, त्याची युनिट प्राईस 1 बघू शकता आणि हँडलिंग फी इथे आपल्याला 2 रुपीज द्यावं लागणार आहे, त्यामुळे टोटल जी आपली अमाऊंट असणार आहे ती 102 असणार आहे. भाऊनो बेट लावण्यासाठी सिंपल कन्फर्मवर क्लिक करायचं, त्यानंतर तुमची बेट इथे सक्सेस होणार आहे. भाऊनो इथं आपण पहिल्या ऑप्शनवर बेट लावली होती 1:0, त्यामुळे या व्यतिरिक्त मॅचचा एंडिंग रिझल्ट काही असो इथं आपली विनिंग कन्फर्म आहे. त्यानंतर भाऊनो ॲपमध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन भेटून जातो ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी, विंगोचं एक ऑप्शन आहे, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही आपली अर्निंग करू शकता. इथे भाऊनो तुम्हाला दर 2 मिनिटाला जिंकण्याची संधी भेटते. इथं तुम्ही बघू शकता बिकॉन रेकॉर्ड तुम्ही बघू शकता, दर 2 मिनिटाला इथे काही ड्रॉप पडत असतात तुम्ही काउंटडाऊन बघू शकता आणि वरती पिरियड सुद्धा बघू शकता. 246वा चालू आहे आणि भाऊनो 247वा पुढचा असणार आहे. इथे तुम्हाला बेसिकली कलर आणि क्वांटिटी चूज करून आपली अर्निंग करायची असते. जर भाऊनो आपण रेड कलर सिलेक्ट केला तर इथे आपल्याला या कलरवर बेट करायची असते. आणि भाऊनो हा जो 1.30 सेकंडचा काउंटडाऊन चालू आहे हा झाल्यानंतर इथे तुम्हाला एक रेकॉर्ड दिसेल, त्या रेकॉर्डमध्ये जर तुमचा रेड कलर आला तर तुमची विनिंग इथे कन्फर्म आहे. तर भाऊनो इथे सुद्धा मी तुम्हाला एक बेट लावून दाखवतो, रेडच्या ऑप्शनवर सिलेक्ट करतो आणि भाऊनो कॉन्ट्रॅक्टचं जे ऑप्शन आहे मी 10 रुपयाचे मिनिमम बेट इथे लावतोय. भाऊनो कन्फर्मवर सिलेक्ट करतो, कन्फर्मवर सिलेक्ट केल्यानंतर इथे आपला सक्सेस झालेला आहे. आणि भाऊनो 53 सेकंड झाल्यानंतर इथे रेकॉर्ड दिसतील, त्या रेकॉर्डनुसार आपला जर नंबर इथे लागला असेल तर आपल्याला इथे अर्निंग जनरेट होणार आहे. तर भाऊनो आता तुम्ही बघू शकता परत एकदा काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता 247वा हा पिरियड चालू आहे. भाऊनो आपण रेड कलर सिलेक्ट केला होता आणि तुम्ही बिकॉन रेकॉर्डमध्ये बघू शकता रेड कलर इथे आलेला आहे. आणि आता तुम्ही वॉलेट अमाऊंट बघू शकता 305 होती, 319 रुपये इथे आपली अमाऊंट झालेली. जर तुम्हाला माझी अमाऊंट दिसली नसेल तर परत व्हिडिओमध्ये बॅक जा आणि तुम्ही अमाऊंट बघू शकता 3305 रुपये आपला वॉलेट बॅलन्स होता. आणि भाऊनो इथं आपण जिंकल्यामुळे आपले 14 रुपये इथे इन्क्रीज झालेले. आता भाऊनो विड्रॉ कसे करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो, इतर प्रोसेस मी तुम्हाला सांगून दिलेली. भाऊनो यात तुम्ही जास्तीत जास्त अर्निंग करू शकता, मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवलेलं आहे, लाईव्ह अर्निंग सुद्धा करून दाखवलेले. आता भाऊनो विड्रॉ कसं करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो. विड्रॉ करण्यासाठी मीचं जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, विड्रॉचं जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. विड्रॉवर क्लिक केल्यानंतर भाऊनो विड्रॉ अमाऊंट इथे तुम्हाला एंटर करायची, जेवढी अमाऊंट तुम्हाला इथे विड्रॉ करायची तेवढी इथे एंटर करायची. मी सगळी अमाऊंट इथे विड्रॉ करणार आहे, त्यामुळे भाऊनो ती अमाऊंट मी इथे एंटर करतो. त्यानंतर आपल्याला इथे फंड पासवर्ड टाकायचा आहे. मी आता माझा पासवर्ड इथे एंटर करून घेतो आणि त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला पुढे सांगतो. तर भाऊनो इथं मी माझा पासवर्ड टाकलेला आहे, आता सिंपल मी विड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. पण भाऊनो विड्रॉ करण्याआधी तुम्हाला इथे आपल्या
आपले बँक डिटेल्स ऍड करा लागणार आहे, कारण जे पण अमाऊंट येईल ही डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंट मध्ये ऍड होणार आहे. आणि भाऊनो तुम्ही विथड्रॉल टाइम बघू शकता, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यांचा विथड्रॉल टाइम प्रोसेस आहे. त्या टायमामध्येच तुम्हाला आपले विथड्रॉल लावायचे. विथड्रॉल लावण्याआधी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपले बँक डिटेल्स तुम्ही व्यवस्थित ऍड करून घ्यायचं आहे. भाऊनो मी सिंपल आता विथड्रॉलच्या ऑप्शनवर क्लिक करतो, इथं आपलं विथड्रॉल सुद्धा सक्सेस झालेलं आहे. आणि मी तुम्हाला इथे सांगून देतो, जेवढी अमाऊंट तुम्ही इथे विथड्रॉल लावणार आहे त्यातून 15% तुमचं जीएसटी इथे कापला जाणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भाऊनो मी रेकॉर्ड्स वर जातो, रेकॉर्ड्स वर क्लिक केल्यानंतर मी विथड्रॉलच्या ऑप्शन वर क्लिक करतो. आणि भाऊनो आता तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर मी व्हिडिओमध्ये लाईव्ह विथड्रॉल लावला होता आणि इन्स्टंट इथं आपला विथड्रॉल सक्सेस झालेला आहे. भाऊनो ह्या ॲपद्वारे तुम्हाला विथड्रॉल इन्स्टंट भेटणार आहे, इन्स्टंट पेमेंट आपल्या बँकमध्ये येणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर मी माझं बँकेचं मेसेज दाखवतोय, तुम्ही बघू शकता 15% जीएसटी कापून आपल्याला 2821 रुपये इथे ही अमाऊंट भेटलेली. तर भाऊनो अशा प्रकारे हे ॲप वर्क करतं. त्यानंतर मी मीच्या ऑप्शनवर जातो आणि भाऊनो आता तुम्ही बघू शकता आपला बॅलन्ससुद्धा इथे इन्क्रीज झालेला आहे. जे आपण ट्रान्झॅक्शन लावले होते म्हणजे ज्या मॅचमध्ये आपण बेट लावली होती त्या मॅचमुळे आपण इथे जिंकलेलो आहे, अर्निंग झालेली. आणि भाऊनो परत इथं आपला बॅलन्स इन्क्रीज झालेला आहे. जर भाऊनो तुम्हाला अजून अर्निंग हे ॲपद्वारे करायचे असेल त्यासाठी हॉटवर जायचं, त्यानंतर प्रमोशनचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. आणि भाऊनो यांचे काही इन्व्हिटेशन रिवॉर्ड आहे, तुम्ही बघू शकता एक इन्व्हाइट तुम्ही जर केला तर तुम्हाला 30 रुपयाचा रिवॉर्ड भेटणार आहे, म्हणजे 30 रुपये तुम्हाला भेटणार आहे. 2 इन्व्हाइटसाठी 60 रुपये भेटतील. जेवढे तुम्ही जास्त इन्व्हाइट इथे कराल तेवढी जास्त अमाऊंट इथे तुम्हाला रिवॉर्ड म्हणून भेटणार आहे. तर भाऊनो अशा प्रकारे हे ॲप वर्क करतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्ह अर्निंग करून दाखवलेली, 2 अर्निंग करून दाखवलेली, एक आपण विंगोमध्ये केली आणि आपण जी फुटबॉल मॅचमध्ये बेटिंग लावली होती त्यामुळे सुद्धा इथं आपली अर्निंग जनरेट झालेली. तर भाऊनो अशा प्रकारे हे ॲप वर्क करतं. मी तुम्हाला स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत सगळ्या स्टेप्स सांगून दिलेल्या आहे, कोणत्या ऑप्शनचा तुम्हाला अर्निंग करण्यासाठी यूज करायचं आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगून दिलेलं आहे. तर भाऊनो कसं वाटलं आहे आजचं ट्युटोरियल, कशी वाटली ही व्हिडिओ, कसं वाटलं हे ॲप मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना अर्निंग करता येईल. आणि भाऊनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच ट्युटोरियल येत असतात. तर चला भाऊनो जय हिंद जय महाराष्ट्र.